नम्र विनंती, हे चैनल सब्सक्राइब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा। शक्य असल्यास गुरुदेवांची मंडळांचं प्रतीक म्हणून भगवी टोपी असल्यास आपण नक्कीच आपल्या शिरावर चढवायची आहे। अनेक कार्यक्रमांमध्ये माणसांची केवळ गर्दी असते, परंतु या ठिकाणी विचाराची आणि संगीत प्रेमींची गर्दी आहे। आपल्या सर्वांचं आम्ही मनस्क स्वागत करतो आहे। विदर्भातून, कानाकोपऱ्यातून, वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून, वेगवेगळ्या तालुक्यांमधून या ठिकाणी भजनी मंडळ उपस्थित झालेली आहे। एक गाव पाच गायक हा नारा घेऊन ही अखंडित स्वरूपाने चिखली रामनाथ या गावातील भजन स्पर्धा चालते आहे। आणि आदरणीय मार्कंड साहेब यांनी सुंदर बोललेले होते की आपल्या गावात समृद्धता यासाठी लाभते, कारण या गावामध्ये, चिखली गावामध्ये स्वामींनी, संतांनी जन्म घेतलेला आहे। आणि ज्या गावात संत जन्म घेतात ते गाव अर्थातच सुशिक्षित व्हायला हवं। सुशिक्षित म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या व्हायलाच हवं, परंतु अध्यापनाने आणि अध्ययनाने सुशिक्षित होणे फार महत्त्वाचं असतं। अध्ययनाने किंवा अध्यापनाने सुशिक्षित होणं अर्थातच मनातील माणूस जागृत करणं असं होतं। आणि तमाम माणसे या ठिकाणी उपस्थित आहे आणि अगदी काही क्षणांमध्येच सामुदायिक प्रार्थनेला या मंडळींतर्फे सुरुवात होते आहे। शक्य असल्यास गुरुदेवांची मंडळांचं प्रतीक म्हणून भगवी टोपी असल्यास आपण नक्कीच आपल्या शिरावर चढवायची आहे। अनेक कार्यक्रमांमध्ये माणसांची केवळ गर्दी असते, परंतु या ठिकाणी विचाराची आणि संगीत प्रेमींची गर्दी आहे। आपल्या सर्वांचं आम्ही मनस्क स्वागत करतो आहे। विदर्भातून, कानाकोपऱ्यातून, वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून, वेगवेगळ्या तालुक्यांमधून या ठिकाणी भजनी मंडळ उपस्थित झालेली आहे। एक गाव पाच गायक हा नारा घेऊन ही अखंडित स्वरूपाने चिखली रामनाथ या गावातील भजन स्पर्धा चालते आहे। आणि आदरणीय मार्कंड साहेब यांनी सुंदर बोललेले होते की आपल्या गावात समृद्धता यासाठी लाभते, कारण या गावामध्ये, चिखली गावामध्ये स्वामींनी, संतांनी जन्म घेतलेला आहे। आणि ज्या गावात संत जन्म घेतात ते गाव अर्थातच सुशिक्षित व्हायला हवं। सुशिक्षित म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या व्हायलाच हवं, परंतु अध्यापनाने आणि अध्ययनाने सुशिक्षित होणे फार महत्त्वाचं असतं। अध्ययनाने किंवा अध्यापनाने सुशिक्षित होणं अर्थातच मनातील माणूस जागृत करणं असं होतं। आणि तमाम माणसे या ठिकाणी उपस्थित आहे आणि अगदी काही क्षणांमध्येच सामुदायिक प्रार्थनेला या मंडळींतर्फे सुरुवात होते आहे।